नमस्कार विद्यार्थी मित्र हो। मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डी जय वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण या व्हिडिओमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्त आठवी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील उदाहरणे यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट ओके okay, स्टुडंट्स यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील उदाहरणं पाहिलेले आहेत इथं आपण व्यवहारी अपूर्णांक याविषयी अधिक माहिती घेऊ व्यवहारी अपूर्णांक म्हणजे ज्याच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये पूर्णांक संख्या असतात त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो त्यालाच आपण परिमेय संख्या असंही म्हणतो परिमेय संख्येच्या व्याख्यामध्ये शिकलेलं आहे की इथं अंशस्थानी कोणताही पूर्णांक चालेल छेदालाही कोणताही पूर्णांक चालेल मात्र छेद हा शून्योत्तर पूर्णांक असावा म्हणजे छेदाला शून्य नसावं असा असेल तर कोणतीही संख्या अंशाने छेदाला घ्या मग ती प्लस मायनस कशीही असो त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो मग याच परिमेय संख्येचा लहान मोठेपणा म्हणजेच या वैव्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवत असताना आपण यापूर्वी काय शिकलोय जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा याचा चालतं या तीन अपूर्णांकाची जर आपण तुलना केली तर पाच छेद तीन हा सर्वात मोठा अपूर्णांक आला या उलट ज्याचा अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान म्हणजेच एक छेद चार हा सर्वात लहान अपूर्णांक येईल यात एकापैकी याचप्रमाणे अजून एक गोष्ट लक्षात घ्या समजा हे तीन अपूर्णांक जे आहेत पाच छेद सहा अकरा छेद बारा सतरा छेद अठरा या प्रत्येकाचा जो छेद आहे तो अंशापेक्षा एक न मोठा आहे म्हणजे हे छेदाधिक अपूर्णांक आहेत जर अपूर्णांक छेदाधिक असतील तर जो दिसायला मोठा असतो तो सगळ्यात मोठा असतो आणि हेच जर अंशाधिक असते म्हणजे पाच छेद सहाच्या ऐवजी सहा छेद पाच इथं बारा छेद अकरा अठरा सतरा असं असतं तर सहा छेद पाच हा मोठा आला असता कदाचित हे लगेच लक्षात येत नसेल तर सरळ आपण तिरकस गुणाकार करून ठरवायचं म्हणजे आपल्याला जर तुलना करायची असेल सहा चेद पाच बारा छेद अकरा अठरा चेद सतरा यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं इथं फक्त पुन्हा एकदा आठवण करून देतोय अशा वेळी आपण कोणत्याही दोन संख्येमधला लहान मोठेपणा पहिल्यांदा ठरवायचा उदाहरणार्थ हे सहा आणि अकराचा गुणाकार करणार इथं बारा आणि पाचचा गुणाकार करणार अकरा आणि सहाचा गुणाकार सहासष्ट येतो बारा चा गुणाकार साठ येतो सहासष्ट ही संख्या साठपेक्षा मोठी आहे म्हणजे पहिला अपूर्णांक मोठा आला हाच नियम पुढे लागू केला तर हा अपूर्णांक मोठा येतो म्हणजेच अंशाधिक असल्यामुळं काय झालं जो लहान दिसतो तो सर्वात मोठा आला हे सगळे धनचे नियम झाले तुम्हाला ऋणचे नियम करत असताना ह्या सगळ्याच्या नियम उलटे होतात म्हणजे अंशाधिक असेल आणि ऋण असेल तर तो सगळ्यात लहान होणार मग असं कन्फ्युजन प्रत्येक वेळी करत घेण्यापेक्षा आपण सरळ हा तिरकस गुणाकार करायचा फक्त ऋण अपूर्णांकांची तुलना करत असताना छेद कधीही ऋण कर... ठेवायचं नाही म्हणजे तुम्हाला सहा छेद वजा पाच दिलाय बारा छेद वजा अकरा दिलाय आणि यांची तुलना करायची तर नेहमी हे वजा चिन्ह पहिल्यांदा अंशाला ढकलायचं आता या उदाहरणामध्ये दोन्हीकडे वजा असल्यामुळे फरक पडणार नाही परंतु काही वेळेला तो फरक पडू शकतो आता अधिक वजा असेल तुम्हाला डायरेक्ट कळत असेल की अधिक ही संख्या वजापेक्षा मोठीच असते परंतु तुलना करत असताना किंवा गणित सोडवत असताना एक नेहमी सवय लावून घ्यायची की वजा हा नेहमी अंशाला घ्यायचा मग आता इथं जर आपण उदाहरण सोडवायचं म्हटलं तर वजा सहा आणि अकराचा गुणाकार वजा सासष्ट येतो याचा गुणाकार वजा साठ येतो म्हणजे वजा साठ ही संख्या मोठी त्यामुळे इथं हा पूर्णांक मोठा त्यामुळे तुलना करत कर असताना या पद्धतीने तुम्ही करू शकता हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे इथं महत्त्वाचा चौथा एक नियम दिलेला आहे जर या प्रकारची संख्यांची बेरीज असेल तर म्हणजे प्रत्येकाचा अंश एक आहे छेदाला फक्त एक गुणिले दोन दोन गुणिले तीन तीन गुणिले चार आणि इथं सगळ्यांची बेरीज केलेली आहे अशा वेळी जिथं आपल्या शेवटची संख्या आहे म्हणजे चार गुणिले पाच पाच गुणिले सहा असं डॉट 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 दिले म्हणजे इथं पुढे या संख्या आहेत याचा शेवट झाला आहे अठरा गुणिले एकोणीस न मग याचं फायनल अँसर असणार अठरा छेद एकोणीस जर इथं पंचवीस गुन्हेले सव्वीस आलं असतं तर फायनल अँसर पंचवीस छेद सव्वीस अशा पद्धतीने हे ट्रिक लक्षात ठेवायचे यापेक्षा वेगवेगळे जे नियम आहेत ते प्रत्यक्ष उदाहरण समजावून घेत असताना पाहू आता प्रत्यक्ष उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण काय पहा तीन छेद सात मध्ये तीन छेद सात किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज तीन येईल हे उदाहरण समजावून घेण्यापूर्वी अजून एक उदाहरण समजावून घ्या समजा पाच, तीन, पाच, तीन, पाच, तीन, पाच तीन. छेद तीन हा अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचा छेद जो तीन आहे म्हणून मी तीन वेळा हाच अपूर्णांक घेऊन जर बेरीज केली तर काय होईल पहा पाच छेद तीन अधिक पाच छे तीन अधिक पाच तीन म्हणजे छेद तीन असल्यामुळे हा अपूर्णांक मी तीन वेळा घेतो म्हणजे समान छेदापैकी आपण एकदा छेद घेणार तोच आणि अंशाची बेरीज करणार पाच तरी पंधरा पंधराला तीननं भाग लावला म्हणजे उत्तर पाच आलं म्हणजे छेदा एवढे वेळा जर तो आपण अपूर्णांक घेतला छेद तीन आहे म्हणून तीन वेळा जर अपूर्णांक घेतला तर आपलं फायनल अँसर पाच आलं म्हणजेच अंश एवढं आलं याचा अर्थ असा असतो की समजा तीन छेद सात हा जो अपूर्णांक आहे याचा छेद सात आहे म्हणजे हे जर मी सात वेळा घेतला संख्या ही सात वेळा घेतली आणि त्याची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर अंश एवढं म्हणजेच तीन येणार आहे म्हणजेच तीन छेद सात हे एकदा पुन्हा तीन छेद सात या पद्धतीने सात वेळा घेऊन बेरीज केल्यानंतर तीन येणार मग आम्हाला तेच पाहिजे बेरीज तीन येणार आहे मग तीन छेद सात मध्ये किती वेळा मिळवावेत एकूण संख्या सात वेळा घ्यायच्यात पण त्यांनी असं विचारले की तीन छेद सातमध्ये तीन छेद सात किती वेळा मिळवावं म्हणजे या तीन छेद सात मध्ये अजून किती वेळा मिळवावं हा मुळचा एक आहेच टोटल सात वेळा आहे त्यातला हा सुरुवातीचा सोडला तर हे सहा वेळा झालं म्हणजे हे एक वेळा आणि हे सहा वेळा असं मिळून केले की बेरीज तीन येणार म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल हाच प्रश्न फिरवून जर तुम्हाला असा विचारला तीन शेत सात मध्ये तीन शेत सात किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज सहा येईल इथे तीनच्या ऐवजी समजायचं सहा दिलं तर याचा अर्थ आहे सात वेळा मिळवल्यावर बेरीज तीन येते मग चौदा वेळा जेवढे आपण मिळवणार म्हणजे सगळ्या संख्या ज्यावेळी आपण चौदा वेळा घेणार तेव्हा बेरीज आपली सहा येणार म्हणजे प्रश्न असा असेल तीनशे सात मध्ये तीनशे सात किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज सहा येईल तेव्हा हे चौदातलं सुरुवातीचे एक वेळा सोडून द्यायचं म्हणजे अजून तेरा वेळा असेल हा तुमच्या भाग लक्षात येतो का पहा सेम वे इथं जर बेरीज नऊ यायची असेल तर याचा अर्थ सात तिक एकवीस अपूर्णांक आपण मिळवायला पाहिजेत म्हणजे मूळचा एक, एक सोडला तर अजून वीस वेळा मिळवायला पाहिजेत अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची याच्या पुढचं उदाहरण पहा ए बी सी डी ह्या चारी अपूर्णांक सारखे दिलेले आहेत तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि इथे हे जे ए बी सी डी आहे ते आपल्याला अंश दिलेत मग अंश समान असताना ए बी सी डी हे समान आहेत म्हणजेच अंश समान आहेत अंश समान असताना जो सर्वात लहान तोच सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद सर्वात लहान तो हे सगळ्यांचे जर छेद चेक केले तर हा छेद सर्वात लहान आहे म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा असेल आणि हा जो दिसतो बी छेद सात हा सर्वात लहान अपूर्णांक असेल असं आपण म्हणू शकतो अगदी साधं उदाहरण आहे पहा अंश समान ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक या पुढील उदाहरण पुढीलपैकी कोणता अपूर्णांक एक छेद दोन व एक छेद तीन यांच्या दरम्यान आहे हे दोन अपूर्णांकांच्या दरम्यान असणारा म्हणजे एक छेद दोन पेक्षा लहान असेल तर तो एक छेद तीन पेक्षा मोठा पाहिजे किंवा एक छेद दोन पेक्षा मोठा असेल तर एक छेद तीन पेक्षा लहान पाहिजे म्हणजे ते या तीन या क्रमाने हे तीन अपूर्णांक येतील मग एक तर हा त्यांचा चढता क्रम असेल किंवा उतरता क्रम असेल हा मधला अपूर्णांक कोणता बहुतांश वेळा हे डायरेक्ट उदाहरण लगेच सुटतं पण काही वेळेला जर सुटत नसेल तर आपल्याला याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करावं लागतं पहिला प्लेनली चेक करू कारण ह्या प्रत्येकाचे छेद बारा दिल्यात आपण एक काम करू या दोघांचे छेद बारा कन्वर्ट करू ह्या दोनचा आपण छेद आपण बारा करू तीनचा आपण छेद आपण बारा करू त्यासाठी काय करावं लागेल पहा दोनची सहा पट बारा म्हणजे एकची सहा पट सहा केली म्हणजे एक छेद दोन आणि सहा छेद बारा हे समूल्य अपूर्णांक झाले सेम वे तीन सहा बारा केला म्हणजे चार न गुंड म्हणजे तीन चौक बारा म्हणजे एकची चौपट चार येणार मग आता सहा छेद बारा चार बारा म्हणजे इथं पाच शेत बारा हा अपूर्णांक बसू शकतो म्हणजे छेद समान असताना हा उत्तरता क्रम झाला म्हणजे सहा छेद बारापेक्षा छोटा पाच शेत बारा त्याच्यापेक्षा छोटा चार छेत बारा म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये जर पाच शेत बारा असेल तर तो इथं उत्तर आहे का पाहायचं जे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून आपण लिहू शकतो पण बऱ्याच वेळा हे अशा पूर्णांक देत नाहीत मग अशा वेळी काय करायचं आपण ह्याचे सरळ दशांश अपूर्णांक शोधायचे म्हणजे याची किंमत याची किंमत शोधायची आणि प्रत्येक पर्यायाचे दशांश अपूर्णांक कन्व्हर्ट करायचे आणि मग तो दरम्यान बसतो का त्या पद्धतीनं चेक करायचं या पुढील उदाहरण बघा सातशेद नऊ अधिक सातशेद नऊ गुणिले सातशेद नऊ भागीले सातशेद नऊ किती इथं बेरीज गुणाकार भागाकार तीन क्रिया आहेत मी पहिली संख्या आहे अशी लिहितोय सातशेद नऊ अधिक पुन्हा सात छेद नऊ आहेच गुणिले सात छेद नऊ आहेत बेरीज गुणाकार आहे असलेलं हे भागिलेच्या ऐवजी पुन्हा गुणिले म्हणतो त्याला नऊ छेद सात दिलं चालेल यात पहिला प्रेफरन्स गुणाकार भाग करायला देणार बेरीज नंतर मग गुणाकार भाग भागकार ॲट अ टाइम आपण इथं केले चालतील कारण ते क्रमान आहेत म्हणजे जिथं नऊला ला नऊ गेलं सातला सात गेलं जो शिल्लक राहतो तेवढाच भाग पुन्हा लिहितो म्हणजे इथं सात छेद नऊ राहिला अधिक पुन्हा राहतो तो सात छेद नऊ कारण हे सगळंच कॅन्सल झालं समान छेद असल्यामुळे छेद एकच लिहू आपण बेरीज करत असताना सात अधिक सात म्हणजे चौदा चौदा छेद नऊ जो पर्याय क्रमांक आपला तीन मिळतो म्हणजे काय केलं पहा गुणाकाराला प्रथम जर महत्व दिलं असतं आणि असं आपण जरी सोडवलं असतं समजा मी मुद्दा मी तो सोडवून दाखवतोय या क्रियेला जर आपण महत्व दिलं असतं गुणाकाराच्या क्रियेला प्रथम तरी उत्तर कसं आलं असतं सात छेद नऊ अधिक गुणाकार करताना अंश छेदाचा भाग जातोय का बघितलं असतं नसेल तर अंशाचा गुणाकार अंशाला साती साथी एकोणपन्नास नव्वनव्वी एक्क्याऐंशी आणि नंतर भागिलेचा तो गुणिले केला असता आणि सातशे नऊ जो आहे त्यालाच आपण नऊ शेत सात केलं असतं पुन्हा भाग लावला असता सात एके सात साते सात एकोणपन्नास नऊ एके नऊ नव्वे नव्वे एक्क्याऐंशी म्हणजेच सातशेद नऊ अधिक सातशे नऊ करावं लागलं असतं म्हणजेच ही पायरी पुन्हा आली असते त्याच्याऐवजी आपण काय केलं हे गुणिले तसंच ठेवलं हे भागिलेचं पण गुणिले घेतलं क्रमानं जर गुणाकार भाकार असेल तर ॲट अ टाइम केला चालतो या पद्धतीने इथं गुणाकाराच्या रूपामध्ये ही मान्य केल्यामुळं सगळेच तिन्ही गुणाकार झाले तिन्ही संख्यांमध्ये मग त्यामध्ये जेवढ्यांचा जा भाग जातो तेवढा लावल्या उरलेल्या संख्या लिहिल्या आणि आपल्याला आपोआप ते, ते उदाहरण सुटत गेलं यानंतर पुढील उदाहरण पहा एक छेद सहा गुन्हेले दहा अधिक एक छेद चार गुण्हेलेले दहा वजा एक छेद सहा गुन्हेले चार अशा प्रकारचं उदाहरण समजावून घेण्यापूर्वी एखादा साधी बेरीज पाहूया समजा तुम्हाला छेद बारा आणि वीस असे असणारे काही अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहेत समजा इथं अंश काही असेल अकरा असेल इथं एकोणीस असेल असं धरून झालं जर या अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची असेल तर एक तर आपण यांचे छेद सामान करू अथवा तिरकस गुणाकार करू या पद्धतीने आपण करणार त्याच्याऐवजी आपण याचा लसावी म्हणजे छेद सामान करण्याची पद्धत जरा पहिल्यांदा पाहू आपण बारा आणि वीसचा जर लसावी काढला तर बारा आणि वीस या दोघांच्या पाड्यातली संख्या म्हणजे साठ हा त्याचा लसावी येतो म्हणून दोघांचा छेद आपण साठ करणार म्हणजे साठ दोघांचा छेद करण्यासाठी काय करू बारा पंचे साठ म्हणजे पाच न गुण म्हणून अकरा पाच पंचावन्न सेम वे वीस त्रीक साठ म्हणजे एकोणीस त्रिक सत्तावन्न या पद्धतीने यांच्या किमती बदलून घेऊ मग समान छेदापैकी एक छेद घेणार आणि पंचावन्न अधिक सत्तावन्न म्हणजेच हे सातवून पाच बारा आजच्या एक पाचन पाच दहाने एक अकरा म्हणजे एकशे बारा चेद साठ ह्याला जे काही अतिसंक्षिप्त रूप देता येईल ते देऊन आपण हे उदाहरण पुढे सोडवत जाणार परंतु हीच क्रिया कशी केली थोडीशी समजावून घ्या जर हा जो बारा लिहिलेला आहे यालाच मी तीन गुणिले चार या रूपामध्ये बघितलं आणि हा जो वीस आहे ज्याला मी चार गुणिले पाच या रूपामध्ये बघितलं आणि ही वरची संख्या आहे अशी असू दे तर याचा अर्थ असा होतो पहा हे तीन चारचा गुणाकार इथं आहे चार पाचचा गुणाकार इथं आहे म्हणजे चार, चार इथं पुन्हा रिपीट झालाय किंवा एखाद्या ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आलाय तर याचा जो लसावी असेल किंवा या लसावीच्या पाड्यातली संख्या म्हणजेच तीन चार पाचचा गुणाकार असा त्याचा अर्थ असतो म्हणजे इथं छेद तीन गुणिले चार गुणिले पाच झाला मग यातनं आपण काय शिकायचं पहिल्या दोघांमध्ये तीन चार होतं पहिल्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये पाच नव्हतं म्हणजे अंशाची छेदाची पाच पट केली याच्यामध्ये तीन नव्हता म्हणून अंशाची छेदाची तीन पट केली मग हाच नियम जरी अशा उदाहरणामध्ये लागू केला आपण तर आपल्याला छेदाला किती प्रकारचे फॅक्टर्स दिसतात बघा आपल्याला चार दिसतो सहा दिसतो दहा दिसतो तेच पुन्हा रिपीट झालं म्हणजे हे उदाहरण सोडवत असताना आपण काय करायला पाहिजे छेदाला हेच तीन फॅक्टर घ्यायचे म्हणजेच कोणते घेणार चार गुनिले सहा गुनिले दहा या पद्धतीने घेणार तो यांचा लसावी असेल किंवा लसावीच्या पाड्यातली संख्या असेल मग आता अंशाची तुलना करूया पहिल्याच्या ह्याच्यामध्ये सहा आणि दहा दिसतो म्हणजे चार नाही आहे म्हणजे छेदाची चारपट झाली म्हणजेच अंशाची पण चारपट झाली आता अंश एक आहे म्हणजे चारपट चार आली दुसऱ्यामध्ये आपल्याला सहा दिसत नाही म्हणजे छेदाची सहा पट झाली म्हणजे अंशाची पण सहा पट झाली तिसऱ्यामध्ये आपल्याला दहा दिसत नाही म्हणजे छेदाची दहा पट झाली म्हणून अंशाची पण दहा पट झाली फक्त इथं वजा असते म्हणजे वजा लिहितं म्हणजेच हे जर पुढं सोडवत गेलो आपण तर चार अधिक सहा दहा दहा वजा दहा शून्य शून्य जर अंश असेल तर छेदाला काहीही असू दे शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं तर भागकार शून्य येतो म्हणजे याचा पर्याय क्रमांक तीन असेल म्हणजे छेदाला गुणाकार रूपात अशा अवयव लिहिले तर जर व्हरायटी असेल म्हणजे तेच तेच पुन्हा रिपीट होत असतील तर त्याच्याऐवजी आपण एकदमच लिहायचे तो त्यांचा लसावी किंवा लसावीच्या पाढ्यातली संख्या त्यानुसार आपण त्याचे अंश दु दुरुस्त करून घ्यायचे दुरुस्त म्हणजे बदलून घ्यायचे इथं म्हणजे इथं छेदाचे चारपट अंशाची चारपट या पद्धतीने करून घ्यायचे आणि जी काय बेरीज वजाबाकी असेल ती आपण इथं करायची असतं यापुढील उदाहरण काय पहा एका वर्गात बहात्तर मुले असून त्यापैकी तेराशे चोवीस मुलगे ते आहेत त्यातील एकशे तीन मुलग्यांची कबड्डी या संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडलं आपण पहिल्यांदा सुट्ट सुट्ट पण सोडवू शकतो आणि एकदम पण सोडवू शकतो लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी सुरुवातीला म्हणजे काय पहा एकूण मुलं बहात्तर आहेत त्यापैकी तेराशे चोवीस मुलं आहेत म्हणजे एकूण मुलं चोवीस असतील तर त्यातली तेरा मुलं आहेत म्हणजे बॉईज आहेत याचा अर्थ जो पट आहे बहात्तर याला जर तेराशे चोवीस न गुणलं तर आपल्याला एकूण त्या वर्गातली मुलं कळू शकतात चोवीस पैकी तेरा आहेत तर बहात्तरपैकी किती यानुसार एक चोवीस एके चोवीस चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे तेरा त्रिक एकोणचाळीस मुलगे आहेत असा त्याचा अर्थ होतो आता या एकोणचाळीस मुलग्यापैकी एकछेद तीन मुलग्यांची निवड झाल्या म्हणजे तीन पैकी एक मुलगा निवडला गेलाय म्हणजे एकूण मुलं तीन असतील तर एकाची निवड झाली तर मग एकूण मुलंच आता एकोणचाळीस असतील फक्त बॉईज तर मग निवड झालेली मुलं किती मग पुन्हा इथं भाग लावतोय तीन एके एक तीन तीन तेरा एकोणचाळीस म्हणजेच तेरा मुलांची निवड झाली असा त्याचा अर्थ होतो आणि हे डायरेक्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो एकूण वर्गातला पट बहात्तर त्याला तेरा छेद चोवीस गुणलं तर त्याचा अर्थ झाला की तेवढे मुलगे आहेत त्याला पुन्हा एक छेद तीननं गुणलं तर तेवढ्यांची निवड झाल्या म्हणजेच हे चोवीस तरी बहात्तरला चोवीस तरी बहात्तर म्हणजे हे बहात्तरला बहात्तर गेलं म्हणजे फायनल अँसर आमचं तेरा राहिलेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो असंच अजून एक शाब्दिक उदाहरण बघा रवीनाने मराठी पुस्तक मराठीच्या पुस्तकाचा तीन छेद चार भाग सतरा पानं वाचली तेव्हा अठ्ठावीस पानं शिल्लक राहिली आणि काजलने काजलचं आपण नंतर बघूया पहिला वाचून घेऊ हवं तर काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग वीस पानं वाचली तेव्हा सव्वीस पानं शिल्लक राहिली म्हणजे तीन टप्प्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला हे उदाहरण म्हणजे एकदा पुन्हा आणि नंतर अशा पद्धतीनं तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीनं जास्त होती म्हणजे दोघींच्या पुस्तकाची पानांची संख्या आपल्याला काढायला हवी तेव्हा आपण ती कितीनं जास्त किंवा कमी ती सांगू शकतो मी इथं दोन टप्प्यामध्ये उदाहरणं पाहतोय समजा इथं रवीनाच्या पुस्तकाची पानं पाहूया आणि इथं जी आहे ती काजल तिच्या पुस्तकाच्या पानाची म्हणजे पुस्तकाची पानं आहेत ते पाहूया रवीनाची जी पुस्तकं आहे ते काय सांगितले पहा हा पहिल्यांदा तीनशे चार भाग वाचला म्हणजे हा तीनशे चार भाग वाचला पुन्हा सतरा पानं वाचली तेव्हा अठ्ठावीस पानं शिल्लक राहिली ही पानांची संख्या ही पानांची संख्या हे पुस्तकाचा भाग आहे मग हे सगळ्यांची कधी बेरीज नाही करणार पानांच्या संख्येमध्ये पानांची संख्या मिळू म्हणजे सतरा अधिक अठ्ठावीस जर केलं तर सात आठ पंधरा आठच्या एक म्हणजे दोन दोन चार पंचेचाळीस पाने वाचली वा असा त्याचा अर्थ होतो मग तीन छेद चार भाग वाचले तेव्हा एक छेद चार भाग शिल्लक राहिलेला या असणार याचाच अर्थ एक छेद चार भाग म्हणजेच पंचेचाळीस पानं म्हणजे चारपैकी एक भाग म्हणजे पंचेचाळीस पानं मग एक भाग जर पंचेचाळीस पानं असेल तर त्याचा चार भाग म्हणजे पंचेचाळीसची चौपट म्हणजेच पंचेचाळीस गुणिले जर चार केलं नव्वदची दुप्पट म्हणजे एकशे ऐंशी पानं आहेत असा त्याचा अर्थ होतो इथेपर्यंत पडतंय का बघा आपल्याला काय सांगितलं की तीन शेत चार भाग वाचला पानं तरी पण नंतर सतरा पानं वाचली आणि तरी पण अठ्ठावीस शिल्लक राहिली पण सतरा वाचली अठ्ठावीस शिल्लक राहिली ह्या पानांची बेरीज केली आली पहिल्या टप्प्याच्या वेळी आपण असं बघत होतो की तीन शेत चार भाग वाचला म्हणजेच एक शेत चार राहिला हा एक छेद चार म्हणजेच एकदा सतरा वाचली ना अठ्ठावीस राहिली म्हणजे ही एकूण पंचेस पानं आहेत म्हणजेच एक भाग म्हणजे पंचाळीस पानं तर मग चार भाग म्हणजे एकशे ऐंशी पानं याचा अर्थ रवीनाकडे जे पुस्तक आहे त्यामध्ये एकशे ऐंशी पानं आहेत असा त्याचा अर्थ होतो सेम वे काजलचं से उदाहरण बघा तीन छेत पाच भाग वाचून झाला पुन्हा वीस पानं वाचली तरी सव्वीस पानं शिल्लक राहिली ही पानांची संख्या आहे याची फक्त आपण बेरीज करू म्हणजे वीस अधिक सव्वीस केलं तर शेहेचाळीस पानं झाली पण सुरुवातीचा विचार केला तर काय सांगितलं होतं त्यांनी तीन छेत पाच भाग वाचला आता तीन छेत पाच भाग वाचला याचाच अर्थ पाचपैकी तीन भाग वाचले म्हणजेच पैकी दोन भाग राहिले पण ते राहिलेले भाग म्हणजेच ही एवढी पानं आहेत म्हणजे दोन भाग म्हणजे शेहेचाळीस पानं आहेत याचा अर्थ एक भाग जो असेल तो शेहेचाळीसच्या निम्मा म्हणजे तेवीस पानांचा असेल असा त्याचा अर्थ होतो मग एक भाग तेवीस पानांचा आपल्याला पाच भाग विचारलेले आहेत याचा अर्थ जर पाच भाग आपल्याला शोधायचे असतील तर तेवीसची पाचपट करणार म्हणजेच दोनशे तीसच्या निम्म एकशे पंधरा पाने असतील याचा अर्थ रवीनाच्या पुस्तकामध्ये एकशे पंधरा पानं आहेत म्हणजेच काजलकडे जास्त आहेत म्हणजे कितीने जास्त आहेत सॉरी रवीनाकडे जास्त आहेत म्हणून आपण म्हणू शकतोय हे एकशे ऐंशी एक वजा जर एकशे पंधरा केलं तर ही जी वजा बाकी येते दहातून पाच गेले पाच हातच्या आले एक आठातून दोन गेले सहा पासष्ट पानं जास्त आहेत असा त्याचा अर्थ होतो या उदाहरणामध्ये नेमकं काय केलं पहा रवीनाथनं जो पहिला पुस्तकाचा भाग वाचला तो तीन शेत चार वाचला तीन छेद चार वाचला म्हणजेच एक शेत चार राहिला कारण दोन्हीची मिळून बेरीज एक व्हायला पाहिजे अखंड पुस्तक व्हायला पाहिजे पण हा एक भाग म्हणजेच एकदा सतरा वाचली ना अठ्ठावीस पानं राहिली म्हणजेच एक भाग म्हणजे पंचाळीस पानं म्हणजे चार भाग म्हणजे एकशे ऐंशी पानं म्हणजे रवीनाच्या पुस्तकामध्ये एकशे ऐंशी पानं होती मराठीच्या पुस्तकामध्ये आणि हे जे काजलकड जे इतिहासाचं पुस्तक आहे यामध्ये तीन शेत पाच भाग वाचून झाला याचा अर्थ पाचपैकी तीन भाग वाचले म्हणजे पाचपैकी दोन भाग राहिले म्हणजेच ही वीस पानं एकदा वाचले आणि सव्वीस राहिली म्हणजे ही शेचाळीस पानं म्हणजे दोन भाग आहे याचा अर्थ एक भाग हा तेवीस पानांचा असेल मग एक भाग तेवीस पानांचा तर पुस्तक पाच भागांचा आहे म्हणजे पाच भाग म्हणजे एकशे पंधरा पानं म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकशे पंधरा पानं म्हणजे ह्या दोघांमध्ये जर फरक पाहिला दोघींच्या पुस्तकामध्ये तर एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा म्हणजे पासष्ट पानं ही रवीनाच्या पुस्तकामध्ये जास्त आहेत याचा अर्थ होतो तर या प्रकारे आपण या, या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकावरील ही जी उदाहरणं आहेत ती पाहिलेली आहेत सर्वसाधारणपणे ही साधी साधी उदाहरणं असतात फक्त तुम्ही अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करत असताना थोडीशी काळजी घ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू